या ट्रक संदर्भात काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर असं म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दोन पोते ट्रक शोधून दाखवतो. आम्ही त्यांना विचारलं तर ते काही दाखवायला तयार नाहीयेत. तर हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप केले जातात. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. कॉलर धरणं हा शब्द चुकीचा आहे, पण त्यांना धरून चला दाखवा चला दाखवा असं त्यांना म्हटलं पाहिजे, ते मला सांगितलं पाहिजे. पण आरोप सरकारवर आरोप केले जात आहेत. ते म्हणतात की सरकार सुरुवातीलाच ही प्रार्थना दंगेकरांसहित संपूर्ण पत्रकारांना, मीडियाला आणि समाजाला केली की घडणाऱ्या घटना अस्वस्थ करणार आहेत की नाही, चिंताजनक आहेत की नाहीत. पण त्याचं प्रेझेंटेशन असं होत आहे की 70 लाखाचं पुणं हे सगळंच वाया गेलं. याचा पुण्यामध्ये चांगल्या शिक्षण संस्था येणं, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकायला येणं, इंडस्ट्री येणं, चांगली हॉस्पिटल येणं यावर परिणाम होऊ शकतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी झालं ना, लोकसभा निवडणूक लढलो आपण, हां, कोणाची किती ताकद आहे ते कळलं. त्यामुळे राजकारण आणि असं म्हणत असतात की असे म्हणत नाही की एक लोकसभा आम्ही जिंकली म्हणजे आता दंगेकर संपले आणि BJP जिवंत राहिले. विधानसभेमध्ये विधानसभा आहे. त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवा. त्या राजकारणामधून आपल्या शहराला डॅमेज होत आहे का याचं वाहन.